नमस्कार गोमंतक टुडे या बुलेटिनांत तुमकां सगळ्यांक मय मोगाचो येवकार। हांव सांजवी। सविस्तर खबरां पयलीं पळोवया आयच्यो मुखेल खबरो। देशाची एकता आनी अखंडता तिगोवन दवरप दर एकल्याची जापसालदारकी, मुख्यमंत्र्यान उक्तायलें मत। रेव्होल्युशनरी गोवन्स ही भाजपाचीच बी टीम, आम आदमी पक्षाचो अध्यक्ष अमित पालेकाराचो आरोप। वाठारा वाठारांतल्यो ग्रामसभा लागल्यो तापाक, लोकांक आपले आवाज उठोवन केली सुरवात, मांडले साबार प्रश्न। मुख्यमंत्र्यान आपल्या कार्यकाळांत केले 8 ते 9 अधिकाऱ्यांक वेगवेगळ्या कारणा खातीर निलंबीत, दक्षता खात्या कडेन 10 ते 12 कागाळीचेर चालू आसा कारवाय, सांगता मुख्यमंत्री। प्रधानमंत्री नरेंद्र मोदीन मनयलो राष्ट्रीय एकता दीस, सरदार वल्लभ भाई पटेलांच्या जल्मतिथे दिसा गुजरातांत ओपली आर्गां। आनी गुजरातांत घडिल्ल्या भयानक घडणुकेची जावची निवृत्त उच्च वा सर्वोच्च न्यायाधीशा वरवीं खर कारवाय, काँग्रेसीचो अध्यक्ष मल्लिकार्जून खरगेची मागणी। आता पळोवया खबरो विस्तारान। देशाची एकता आनी अखंडता तिगोवन दवरपा खातीर जण एकल्यान जबाबदारीन वागपाक जाय अशें मत मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी व्यक्त केलां। ते साखळे रविंद्र भवनांत सामकार आयोजीत केल्ल्या रन फॉर युनिटी ह्या कार्यावळींत मुखेल सोयरे म्हूण उलयताले। सरदार वल्लभभाई पटेल हांणी देशाची एकात्मता तिगोवन दवरपाक म्हत्वाची भुमिका साकारल्या। धर्मभेद, जातकात, वर्णभेद कुशीक दवरून जण एकल्यान देशाची एकात्मता तिगोवन दवरपाक जाय, मात आयच्या काळांत हाचे वेल्यान वाद तयार करून देशाचो एकचार पेड्ड्यार करपाचो कांय जाण यत्न करतात असो हुस्को मुख्यमंत्र्यान परगटायला। फुडल्या 75 वर्सांक आजादी का अमृत कालात आज तुम्ही सगळी जणां भुरगीं आसा। फुडल्या ह्या देशाचे आम्ही जेका म्हणटा की सक्षम नागरिक हो देश चलोवपाचो तुमच्या मदीं ताकद आसा, भुरग्यां मदीं ताकद आसा। फुडल्या 25 वर्सांक म्हणजे तुम्ही जशी डेव्हलप जातली तसोच देश डेव्हलप जातलो। त्या खातीर ह्या देशाची एकता आनी अखंडता जर दवरते आसत जाल्यार हॉनरेबल प्रायम मिनिस्टर हांच्यानी सुरवात केल्ली सगळी मिशन तुम्ही मुद्दा म्हणून काढून पळयात। क्लीन इंडिया मिशन पासून स्टार्टअप इंडिया मिशन पर्यंत प्रत्येक जो मिशन सुरवात केला, क्लीन इंडिया मिशन असतो, स्टार्टअप इंडिया असतो, स्टँडअप इंडिया असतो, फिट इंडिया असतो, मेक इन इंडिया असतो, सगळी प्रत्येक मिशन वो भुरग्यांक कॉन्सन्ट्रेट करून केल्लो आसा। एका 2 दिसांनी देश स्वच्छ जावचो ना ताका आनीक कदाचित 8 वर्सां लागतली, बट तेजे कॉन्ट्रिब्युशन आमचे आसपाक जाय, सगळ्या भुरग्यांचे आसपाक जाय, सगळ्या जनतेचे आसपाक जाय, तेन्नाच देश स्वच्छ जावपाक शकता। आनी म्हणूनच तर तांच्यांनी म्हटलां की लोकसहभाग जो आसा वो खूब महत्वाचो आसा। आयची रन फॉर युनिटी ही तेज्याच खातीर आसा। आमचो जात वेगळी आसतली, धर्म वेगळो आसतलो, पंथ वेगळो आसतलो, रंग वेगळो आसतलो, आमचो प्रत्येकाचो वेगवेगळ्या पद्दतीन कल्चर वेगळो आसतलो, विविधतेतून एकता जेका म्हटला। तुम्ही जर काढून पळयशात आमी विविध उत्सव जे आसा ह्या देशात मनयता, आमी विविध सण मनयता, पण त्याच बरोबर विविध भाषाय उलयता, विविध धर्म आसा, पण हे सगळे जरी असते जाल्यार विविधतेतून एकता आसा। ह्या भारत देशाच्या तिरंग्या झेंड्याच्या सकयल आमी सगळेजण एक आसा। तो ह्या जातीचो, त्या धर्माचो ही बी आसचे न्ही, आमी म्हणटा हिंदू असतलो, मुस्लिम असतलो, कॅथलिक असतलो, आमी एक आसात। आमी ह्या एकतेचो संदेश दिवपा खातीर आमी सगळेजण आज रन फॉर युनिटी हॉनरेबल प्रायम मिनिस्टर हांच्यानी आयोजित केल्ल्या ह्या कार्यक्रमा खातीर ह्या पुराय आज गोंयातल्या 12 तालुक्यांनी रन फॉर युनिटी हो कार्यक्रम, सगळ्या तालुका आणि ब्लॉक लेव्हलाचेर हो कार्यक्रम जात। भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल हांच्या जयंतीच्या फाटभुयेर परवरे सचिवालयात सोमारा तांकां आर्गां ओंपपा खातीर खास कार्यावळीचें आयोजन केल्लें। तांच्या जयंती निमतान भारतभरांत दक्षता सप्तक पाळटात। परवरे सचिवालयांत लेगीत ह्या सप्तकाच्या फाटभुयेर सचिवालयाच्या कर्मचाऱ्यांक मुख्यमंत्र्यान शपथ दिली। सरदार वल्लभ पटेल हांणी भारताच्या एकात्मते खातीर केल्लो वावर म्हत्वाचो आसा अशें तांणी म्हणलां।
मैं सत्य निष्ठा से शपथ लेता हूँ कि मैं राष्ट्र की एकता, अखंडता और सुरक्षा को बनाए रखने के लिए स्वयं को समर्पित करूंगा और अपने देशवासियों के बीच यह संदेश फैलाने का भी भरसक प्रयत्न करूंगा। मैं यह शपथ अपने देश की एकता की भावना से ले रहा हूं, जिसे सरदार वल्लभ भाई पटेल की दूरदर्शिता एवं कार्यों द्वारा संभव बनाया जा सका। मैं अपने देश की आंतरिक सुरक्षा सुनिश्चित करने के लिए अपना योगदान करने का भी सत्य निष्ठा से संकल्प करता हूँ। जय हिंद, जय भारत। रेवल्यूशनरी गोवंश ही पार्टी भाजपाशी बीटेम आशिल्ल्याची आरोप आम आदमी पार्टीचो अध्यक्ष अमित पालेकर हांणी केला। जर आरची भाजपाची बीटीम नाशिल्ली जाल्यार तांणी पंचायत आनी जिल्लो परिषदेच्यो पोटवेंचणुकांनी वांटेकार जातले आशिल्ले अशें अमित म्हणटा। कसली गरज पडली मनोज परबाक वचून महाराष्ट्राच्या चीफ मिनिस्टराक मेळपाची? हू इज रिस्पॉन्सिबल फॉर स्प्लिटिंग शिवसेना and going on a honeymoon with BJP and forming the government there and forming chief minister? म्हाका दिसता लोक पिशे न्ही की हांवें कितें एक्सप्लेनेशन दिवचें पडटलें ह्या गजालीक। मनोजान दिवपाक जाय, कापटां मारप, तांकां तांचे वाटेक वचप। गोंयान आज 25-30% जे गोंयचे भायले जर म्हणटात तुमी जाल्यार पॉप्युलेशन आसा, तांचेर तुमी कित्याक वचना? ह्याच मनोजान कांय वेळा पयलीं स्टेटमेंट काडिल्लो की हे जर आमदार परत BJP जॉयन जावत जाल्यार आमी तांच्या दारा मुखार बसतले म्हणून व्हडले असे नाचून नाचून स्टेटमेंट केल्लो। तो डान्स ताजो ताका याद आसा जाल्यार खबर ना। आतां कित्याक वचना तो? हे 8 आमदार काँग्रेसचे BJP जॉयन जाले न्ही, तांच्या दारार तो आपले कार्यकर्ते घेवन कित्याक वचना? जाणें गर्जना केल्ली ताणें। वाय इज ही नॉट गोईंग? दॅट मिन्स यू युअर सेल्फ आर प्रुवींग दॅट यू आर बी टीम, 100% बी टीम। ना जाल्यार जर तुज्या जर उतराक वालोर आसा, तुजेच व्हिडियो हांव दाखयता ताका जाय जाल्यार ताजे व्हिडियो, ताज्याच जर ताका उतराक वालोर आसा जाल्यार ही हॅज टू गो वीथ हीज कार्यकर्ताज, गो सीट इन फ्रंट ऑफ दोज MLAs हू हॅव डिफेक्टेड। जर दम आसा जाल्यार ते करून दाखय न्ही। रस्त्या वयल्या त्या पोट भरपी बारीक कामगाराक थापटावन तांकां दादागिरी करून जर घाटी घाटी म्हणून जर तूं सांगता की गोंयकारांचो उद्धार करतलो जाल्यार आय डोंट थिंक सो। ही हॅज टू आन्सर दीस क्वेश्चन and answer goals and all those people who send him funding ki tumka to pishan katta, taka kaslo interest na tumka thanchan hanga adpaso, taka interest asa BJP kashi jikopachi ya election ne panchayat election nan kidak loduna? ZP election 3 by election zale, why did you not go on party lines? आयतारा गोयच्या वेगवेगळ्या वाठारांनी जाल्यो ग्रामसभा बोर्यो स्थापल्यो। जेटी धोरणाच्या मसुद्याक विरोध, लाईट आणि उदकाचे प्रश्न तसेच बेकायदेशीरपणान गोयांत राबितो करपी बांगलादेशी लोकांक विश्वासात घेन असताना सरकारान गावात येवचिल्ले प्रकल्प, सागरमाला प्रकल्प, रेल्वे दोट्टीकरण ह्या विषय ग्रामसभेत गाजले। गावांत जावपी बेकायदेशीरपणां ह्या वेळार गावांतल्या लोकांनी पंचायत मंडळाच्या नदरेन हाडून तांकां धारीर धरले। मारणा शिवोलेच्या ग्रामसभेत बेकायदेशीर बांधकामाचे विषय बरेच गाजले, तशेंच रस्त्या कुशीक बेकायदेशीर गाडे कशे कितें उबारतात हो प्रश्न ह्या वेळार ह्या ग्रामसभेत बरोच गाजलो। खांडेपारच्या कुर्टी वाठारात हे आदी लोकांनी घाणयाऱ्या उदका प्रकल्पाक पुराय विरोध केल्लो, तरी लेगीत ह्या प्रकल्पाचे काम सुरूच आसा ह्या ग्रामस्थांनी पंचायत मंडळाच्या नदरेन हाडून दिले। जाल्यार मायनिंग वेवसाय सुरू जावपाकूच जाय अशी मागणी करीत शिरगाव पंचायतीन हे विशी थाराव घेतला। जाल्यार वेळसाव ग्रामपंचायतीन रेल्वे दोट्टीकरणाक थळाव्यांनी खर विरोध केला। गोंयभरातल्यो ह्यो ग्रामसभा पळयत जाल्यार गोंयचे गांव धकधकता अशें चित्र ह्या वेळार पळोवपाक मेळटा। म्हज्या कार्यकाळांत सुमार 8 ते 9 अधिकाऱ्यांक वेगवेगळ्या कारणां खातीर निलंबीत केला।
तशेंच सध्या दक्षता खात्या कडेन 10-12 दक्षतेच्यो कागाळी आसात आनी अश्यो कारवायो जावप गरजेचें आसा अशें मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगलें. दक्षता जनजागृती सप्तका निमतान मुख्यमंत्री उलयतालो. म्हाका एक एकदां सस्पेंड करता आसतना वायट दिसता. हांव खरेंच सांगता, गोवर्मेंट ऑफिसराक एखाद्या पण पर्याय नासता. म्हाका सस्पेंड केल्या शिवाय ताका दुसऱ्याक शिस्त लागपाक शकना, म्हणून तर आमकां ताका सस्पेंडूय करचें पडटा. फाटल्या म्हणजे म्हज्या 4 वर्सांच्या टेन्युअरांत आतां पर्यंत म्हाका दिसता जवळपास म्हाका याद जाता त्या प्रमाणे 8 काय 9 जाणांक कितें तरी सस्पेंड करचें पडलें. वेगवेगळ्या कारणां खातीर आसतले. जवळपास म्हाका दिसता मेजर विजिलन्स कंप्लेन आतां पर्यंत फाटले म्हणजे हांवें फायली हाताळटा तो पर्यंत जवळपास 10 ते 12 जाणांचेर मेजर विजिलन्स कंप्लेन म्हणजे विजिलन्सा कडेन आसतल्यो किंवा बाकी करप्शना कडेन आसतल्यो 9 ते 10 जाणांचेरूय चालू आसा. आनी तांचेरूय एक्शन सरकाराक घेवची पडटा. कारण आमकां तितके जर प्रशासन आमी पारदर्शी प्रशासन लोकां कडेन दवरपा खातीरच आमकां ह्यो सगळ्यो गजाली प्रॉम्प्ट रित्या आनी ट्रान्सपरंट रित्या करपा खातीर ह्यो निश्चीत रित्या आनी सरकार म्हणून त्यो गजाली कर म्हणजे लोकांक न्याय दिवपा खातीर आमकां ह्यो गजाली करप ह्यो योग्य आसा अशेंय म्हाका दिसता. त्या खातीर तुमी सगळे जाण हेड ऑफ द डिपार्टमेंट्स आज हांगासर आसा, तुमी सगळे जाण आपल्या डिपार्टमेंटाचें आपूण काम पळयता आसतना म्हणजे ते योग्य रित्या कशें जातलें, कितल्या बेगीन जातलें आनी कितल्या लोकांक ते उपयोगी पडटलें हें पळोवप गरजेचें आसा. कारण आमी डिले करप, हांव म्हणटा करप्शन करप न्ही, डिले करप इट सेल्फ इज अ लॉस फॉर द गव्हर्मेंट. सोमारा राष्ट्रीय एकता दीस म्हणल्यारूच सरदार वल्लभभाई पटेल हांच्या जल्मतिथी निमतान गुजरातांतल्या केवाडिया हांगा आशिल्ल्या तांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटी पुतळ्याक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आर्गां ओंपली. आमच्या राष्ट्राक एकवटीन करपाक सरदार पटेल हांचे अमूल्य भुमिकेक लागून आयज हो राष्ट्रीय एकता दीस मनयतात. स्वातंत्र्याच्या काळांत भारताक जर सरदार पटेला सारखे फुडारी मेळूंक नासले जाल्यार कितें जातलें आशिल्लें अशें म्हणीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सरदार पटेलांक आर्गां ओंपलीं. 550 राजवटीची राजां जर एकठांय येवंक नाशिल्लीं जाल्यार कितें जावं येतालें हें सांगप अशक्य आसा अशें स्पश्ट मत प्रधानमंत्री मोदी हांणी एकता नगरांत आयोजीत केल्ल्या कार्यावळींत उलोवप केलें. के सशक्तिकरण के लिए हमेशा से ही हिमायती रहे हैं. 9 एयरक्राफ्ट एरोबैटिक टीम है भारतीय वायुसेना की. सूर्य किरण समय पर मुल्क में क्या होगा, जो काम हमें करना है वो काम हम करें. साथियों, राष्ट्रीय एकता दिवस ये अवसर केवड़िया एकता नगर की ये धरती और स्टैच्यू ऑफ यूनिटी हमें निरंतर ये एहसास दिलाते हैं कि आजादी के समय अगर भारत के पास सरदार पटेल जैसा नेतृत्व न होता तो क्या होता, क्या होता अगर 550 से ज्यादा रियासतें एकजुट नहीं हुई होती, क्या होता अगर हमारे ज्यादातर राजे रजवाड़े त्याग की पराकाष्ठा न दिखाते, मां भारती में आस्था न दिखाते. आज हम जैसा भारत देख रहे हैं हम उसकी कल्पना भी नहीं कर सकते थे. एक कठिन कार्य, ये असंभव कार्य सिर्फ और सिर्फ सरदार पटेल ने ही सिद्ध किया. साथियों, सरदार साहब की जन्म जयंती और राष्ट्रीय एकता दिवस ये हमारे लिए
केवल तारीख भर नहीं है, ये भारत के सांस्कृतिक सामर्थ्य का एक महापर्व भी है। भारत के लिए एकता कभी भी विवस्ता नहीं रही है, भारत के लिए एकता सदा सर्वदा विशेषता रही है, एकता हमारी विशिष्टता रही है। आयतारा गुजरातातल्या मोच्छू न्हंयेचेर आशिल्लो केबल पूल कोसळून सुमार 141 लोकांक बुडून मरण आयिल्ल्याची म्हायती मेळ्ळ्या, जाल्यार साबार लोक ह्या दुर्घटनेक लागून बेपत्त्या आशिल्ल्याची भिरांत उप्रासल्या। नेव्ही, भारतीय सैन्य आणि हेर यंत्रणांच्या पंगडांची बचाव कार्य सुरू असा। गुजरातातल्या मोरबीत या मोच्छू न्हंयेचेर आशिल्ल्या सुमार 100 वर्सा पोरण्या पुलांचे फाटले 7 म्हयन्या सावन दुरुस्तीचे काम सुरू आशिल्ले। फाटल्या आठवड्यान हो पूल पर्यटकां खातीर उक्तो केल्लो, त्या खातीर आयतारा कितलेशेच पर्यटक ह्या पुलाचेर आयिल्ले। मात ह्या पुलार लोकांची गर्दी आसतानाच अचकीत पूल कोसळून लोक न्हयत पडले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तशेंच गुजरातचे मुख्यमंत्री हांणी ह्या दुर्घटनेचेर दुख्ख उक्तायलां। गुजरात सरकारान ह्या दुर्घटनेक बळी पडिल्ल्यांक तांच्या घरच्यांक 4,00,000 रुपया दिवपाचे जाहीर केला, तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी प्रत्येक कुटुंबा खातीर 2,00,000 रुपयांची मजत लुकसाण भरपाय म्हणून जाहीर केला। मैं एकता नगर में हूं, पर मेरा मन मोरबी के पीड़ितों से जुड़ा हुआ है। शायद ही जीवन में बहुत कम ऐसी पीड़ा मैंने अनुभव की होगी। एक तरफ दर्द से भरा पीड़ित दिल है और दूसरी तरफ कर्म और कर्तव्य का पथ है। इस कर्तव्य पथ की जिम्मेवारी को लेते हुए मैं आपके बीच में हूं, लेकिन करुणा से भरा मन उन पीड़ित परिवारों के बीच में है। हादसे में जिन लोगों को अपना जीवन गंवाना पड़ा है, मैं उनके परिवारों के प्रति अपनी संवेदना व्यक्त करता हूं। दुख की इस घड़ी में सरकार हर तरह से पीड़ित परिवारों के साथ है। गुजरात सरकार पूरी शक्ति से कल शाम से ही राहत और बचाव कार्यों में जुटी हुई है। केंद्र सरकार की तरफ से भी राज्य सरकार को पूरी मदद दी जा रही है। बचाव कार्य में एनडीआरएफ की टीमों को लगाया गया है, सेना और वायुसेना भी राहत के काम में जुटी हुई है। जिन लोगों का अस्पताल में इलाज चल रहा है, वहां भी पूरी मुस्तैदी बरती जा रही है। गुजरातान घडिल्ली घडणूक म्हळ्यार सामकी दुखदिणी आसा आनी हांव ताचे खातीर दुख परगटायतां। मात उक्तावणाच्या उण्यास 5 ते 6 दिसांत हो पूल कसो कोसळ्ळो आनी इतल्या लोकांक थंय बसपाचो परवानो कोणें दिलो हाची निवृत्त उच्च वा सर्वोच्च न्यायाधीशांच्या फुडारपणा खाला कारवाय जावची अशी मागणी हालींच काँग्रेसीच्या अध्यक्ष पदाचो ताबो घेतिल्ल्या मल्लिकार्जून खरगे हांणी केल्या। तशेंच भायर पडिल्ल्या लोकांच्या घराब्याक लुकसाण भरपाये वांगडा गरजेची ती सगळी मजत दिवची अशी मागणी लेगीत खरगेन ह्या वेळार केल्या। इसी समय मैं ये कहना चाहता हूं, जो भी लोग इस ब्रिज बनाने में इन्वॉल्व है, इसकी क्वालिटी हो,
इसका कंस्ट्रक्शन हो, क्यों इतना जल्दी ये जो ब्रिज दुरुस्त करने के 5 दिन जो पहले उद्घाटन हुआ और 5-6 दिन में ही कोलैप्स हुआ, ये किसका, ये क्या कारण है और इतने लोगों को छोड़ने की कोशिश किसने की, इसका सारा एक इंक्वायरी होना चाहिए। खास करके अगर रिटायर्ड हाईकोर्ट या सुप्रीम कोर्ट के जज के नेतृत्व में इसको करना चाहिए। और दूसरी चीज, जो मृतक लोग हैं उनको जल्द से जल्द सभी जो गवर्नमेंट के ओर से हो या एनडीआरएफ के हो उनको राहत मिलना चाहिए, कंपेंसेशन भी देना चाहिए और वो जो घायल लोग हो गए हैं उनके मरम्मत के लिए या उनके चिकित्सा के लिए गवर्नमेंट सभी कोशिश पूरा करना चाहिए और उनको बचाना चाहिए और हमारे सारे लोग पूरी कोशिश करेंगे मदद करने का। और इसमें हम कोई पॉलिटिक्स करना नहीं चाहते या इसके किसी चीज के लिए हम किसी को अब इस वक्त ब्लेम नहीं करना चाहते। ब्लेम उसी वक्त आएगा जब वो कमेटी की रिपोर्ट आएगी और जो कुछ होगा होगा। गोय वैजकीय महाविद्यालय आणि गोय दंत महाविद्यालयाच्या पदव्युत्तर शिक्षण प्रवेशा खातीर आरक्षण फाटली 14 वर्सा सावन बंद आसा। देखून एससी एसटी आणि ओबीसी गटातल्या विद्यार्थ्यांचेर खर अन्याय झाला असो आरोप फुडारी रामराव वाघ हांणी केला। म्हापशा प्रगती संकुलाच्या भंडारी समाज हॉलांत जाल्ल्या बसकेत नोव्हेंबराच्या 6 तारखेर आझाद मैदानाचेर सगळ्या समाजाचे प्रतिनिधी तशेंच हेर वांगडी एकठांय येवन निषेध करपाचो निर्णय घेतला अशी माहिती रामराव वाघान पत्रकारांक दिली। या बसकेन भंडारी समाजाचे अध्यक्ष सचीव तशेंच हेर सगळ्या समाजाचे प्रतिनिधित्व करपी वांगडी हाजीर आशिल्ले। आज ह्या ज्या बसकेक वेगवेगळ्यो सुचोवण्यो आयल्यो आनीक जे गोवा मेडिकल कॉलेज आनी गोवा डेंटल कॉलेज हातूंत पोस्ट ग्रेज्युएट जे एडमिशन चलता म्हणजे MD आनी MS ह्या पदव्यां खातीर ताजे विशीं जे रिजर्वेशन आसा, जे आरक्षण आसा ते SC ST आनी OBC समाजाक अजून मेरेन लागू जावना, त्या विशयाचेर चर्चा करपाची मिटींग आशिल्ली आनी सध्या हे एडमिशनाचो प्रोसेस चालू आशिल्लो, सेकेंड राउंड चालू आसा। पूण गेली 13-14 वर्सां जाली हो प्रस्न प्रलंबीत आसा। गेली 2-3 वर्सां प्रामुख्यान हो विशय आयला आनीक कोर्टानूय हो विशय गेलो, सरकारानूय नोटिफिकेशन काडलेले, ताचे फाटल्यान ताची कार्यवाही जावना आनी ती कित्याक जावना आनी कोणूय हे एडमिशनाक हो क्रायटेरिया कित्याक लागना हेजे बद्दल OBC SC आनी ST समाजान असंतोष आसा। ताका लागून फुडली दिशा कितें आसची आनी हें जो हो हक्क आसा, कित्याक आयज जे पोस्ट ग्रेज्युएट एडमिशन आसा ते ऑल इंडिया लेवल आसता आनी स्टेट लेवल आसता। प्रत्येक मेडिकल कॉलेजान प्रत्येक स्टेटीन 50% ऑल इंडिया 50% स्टेट। ऑल इंडिया लेवलाचेर SC ST OBC रिजर्वेशन चालू आसा, म्हणजे GMC जी 50% जी सीट आसा तातूंत OBC आनी SC आनी ST ऑल इंडिया लेवलचें एडमिशन मेळटा। पूण जी आमची गोंयचे OBC आसात, SC आसा वा ST आसा, तांकां जी गोंयची 50% जी स्टेट लेवल कोटा आसा थंय रिजर्वेशन ना आनी हो विशय सरकारान गंभीरान घेवना, त्या विशयाचेर सरकारान आज बेगोबेग पावल घेवपाची गरज आसा। तो प्रेशर हाडपाक आज आमी ही मिटींग आमी कॉल आवट केली। तातूंतल्यान थोड्यो गोश्टी खूब विचार आयले, खूब तरेचे राजकीय सामाजीक डिस्कशन जाला आनीक प्रामुख्यान असो एक विचार आयला की सगळ्या बाकीच्यो ज्यो समाज संघटना आसात, म्हणजे 28 विविध जाती ह्यो SC ST OBC ह्या समाजा ह्या कॅटेगरीच्या अंडर हांगा नोटिफायड केल्ले आसा, त्या सगळ्या उरलेल्याय बाकीचे समाजाचे प्रतिनिधी आपोवचे आनी आझाद मैदानाचेर एक फुडल्या आयताराक म्हणजे 6 नोव्हेंबराक सकाळच्या 10 वरांचेर सगळे समाजाचे लोक आमी ह्या विशयान जांकां एक जो रोष आसा ते सगळे लोक, जांकां इंट्रस्ट आसा ते सगळे लोक आझाद मैदानाचेर जमतले आनी 2 वरांचे आमी आमचो जो निषेध आसा तो व्यक्त करतले।
गोय राज्यान 2 आनी 3 नोव्हेंबराक पाऊस पडपाची शक्यता आसा. मध्य ट्रोपोस्फियर हातूंत ओलसाण वाडपाची शक्यताय आशिल्ल्यान उत्तर आनी दक्षिण गोंयचेर एक सुरे सुवातेर हळुवार पाऊस आनी वांगडा गडगडाची खूब शक्यताय आसा अशें शिटकावणी हवामान खात्यान दिल्या. केंद्रीय येरादारी मंत्री नितीन गडकरी सध्या खासगी गोंय दौऱ्याचेर आसात. आपणे तांची ह्या वेळार भेट घेतल्या तेन्ना गोंयच्या म्हामार्गाच्या कामाविशीं तशेंच नवी ई मोबिलिटी कशा पद्दतीन गोंयांत हाडपाक शकतात ह्या विशीं चर्चा केली अशी माहिती मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या. केंद्र सरकाराच्या मजतीन आनी खंयचे प्रकल्प गोंयांत हाडूंक शकतात ह्या विशीं चर्चा जाल्ल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिल्या. काल नितीन गडकरीक मेळ्ळो म्हणजे एक म्हणजे ते गोंयात पर्सनल विजिटेचेर आशिल्ले, एक तो वैयक्तीक भेट आशिल्ली, पण तरी सुद्दां गोंयातल्या वेगवेगळ्या प्रोजेक्टांचेर डिस्कस केले, जे एट प्रेझेंट चालू आसा नॅशनल हायवेचे प्रोजेक्ट ताचेर डिस्कशन केले, न्यू इनोवेटीव ई मोबिलिटी कशा पद्दतीन गोंयांत आजुनी हाडपाक शकता ताचेर डिस्कशन केले. तेंच्यांनी डबल इंजीन सरकाराच्या वतीन आनिकूय खूब मोठ्या प्रमाणात हांगासर सरकाराक मदत करपाक इंट्रस्ट दाखयला. आमीच वेगवेगळे प्रोजेक्ट तांकां धाडून दिवपाक जाय, हेजे ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटातले आसतले, नॅशनल हायवेचे आसतले, आमी प्लॅन केल्या. आनी खास करून ई मोबिलिटी खातीर वेगवेगळे प्रोजेक्ट जे आसा इन पायपलायन आसात ते तांकां धाडले वयता. गोमंतक टुडे हे बुलेटीन हांगा सोंपता. तर रोखडोच कवरेज तुमच्या मुखार घेवन येतलो आवाज गोंयचो हे बुलेटीन. हांव सांजीवी तुमचो निरोप घेता आनी अपडेटेड खबरां खातीर पळयत रावात गोमंतक टीव्ही.